या धावपळीच्या जगात आणि कामाचा व्याप बघता पालक बस किंवा ऑटोने मुलांना शाळेत पाठवतात. हे निरागस मुलं ऑटो चालकांना अंकल म्हणून हाक मारतात. मात्र काही लोक त्यांच्या पालकांच्या विश्वासाचा आणि मुलांच्या आपुलकीचा गैरफायदा घेताना समोर येत आहे. अशीच एक घटना नागपूरच्या ग्रीन प्लॅनेट कॉलनीमध्ये समोर आली आहे. ओमकार नगरजवळ दुपारी एका ऑटो चालकाने त्याच्या ऑटोमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचं आढळून आलं. काय आपले मुलं या ऑटो चालकांसोबत बस चालकांसोबत सुरक्षित आहे असा एक मोठा सवाल या निमित्तानं समोर येत आहे. नागपूर येथील ग्रीन प्लॅनेट कॉलनी ओमकार नगरजवळ बुधवारी दुपारी एका ऑटो चालकाने त्याच्या ऑटोमध्ये अल्पवयीन शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर पोक्सो कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका जागरूक नागरिकाने या घटनेचा व्हिडिओ शूट करून त्याला सोशल मीडियावर अपलोड केलं, ज्यामुळे हा प्रकार समोर आला आणि आरोपी ऑटो चालकाचा शोध घेण्यात पोलिसांना मदत मिळाली.